किल्ले सिंधुदुर्गसह मालवण किनारपट्टीच्या हवाई सफराचा आनंद आता पर्यटकांना लुटता येणार आहे. मालवण येथे हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन घेण्याचा पहिला अनोखा उपक्रम 19 व 20 मे रोजी राबवण्यात येणार आहे. मालवणचे युवा पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू व रुपेश प्रभू यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या उपक्रमाला निश्चितच पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल आणि मालवणचे पर्यटन वेगळ्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास हेलिकॉप्टर राईड उपक्रमाचे प्रमुख तथा पुण्याचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली धारवटकर यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केले. मालवण येथील हॉटेल सागर किनारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर दारवटकर हे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराड, कर्णकुल पारसेकर, मालवणचे पर्यटन उद्योजक अन्वय प्रभू, रुपेश प्रभू, रश्मीन रोगे आदी उपस्थित होते. त्या 19 आणि 20 तारखेला त्याचं नियोजन आमचे अन्वय प्रभू इथे करतायत, त्यांचे इतर सहकारी देखील करतायत. या 19 तारखेच्या आणि 20 तारखेच्या नियोजनामध्ये साधारणतः 5,500 रुपयाचं आमचं पर हेड तिकीट असणार आहे. त्याचं कारण असं आहे की कितीही म्हटलं तरी हेलिकॉप्टर राईड ही VVIP असते. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की सामान्य माणूस आजकाल विमानामध्ये सहज बसू शकतो. म्हणजे 3 महिने 4 महिने अगोदर तिकीट काढलं तर त्याला अगदी 4-5 हजार रुपयामध्ये दिल्ली करून येणं सहज शक्य आहे. परंतु हेलिकॉप्टरमध्ये बसणारा एक वर्ग आहे, म्हणजे मोठे व्यावसायिक असतील किंवा मंत्रीगण असतील, राजकारणी असतील, या मंडळींकडनं हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. सामान्य माणसाला त्याचं कुतूहल असतं पण हेलिकॉप्टरमध्ये बसता येत नाही. पण मालवणसारख्या पर्यटनाच्यासाठी अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या या तालुक्यामध्ये आणि त्यातही हवाई दुर्गदर्शन ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसता आलं आणि आकाशातून हा किल्ला पाहता आला, न्याहाळता आला, तो डोळ्यात साठवता आला, याचा आनंद पर्यटकांसाठी फार मोठा असणार आहे आणि त्याचा अनुभव आम्ही पुण्यामध्ये घेतलेला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधला किल्ला पाहणं आणि समुद्राच्या उसळत्या लाटांमधला किल्ला पाहणं याच्यामध्ये निश्चित फरक असेल आणि म्हणून महाराष्ट्रातमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं भविष्यात खूप मोठं केंद्र ठरेल असा मला विश्वास वाटतो. आणि त्यासाठी आपल्यासारख्या सर्वच पत्रकारांनी, या जिल्ह्यातल्या सर्व माध्यमांनी या विषयाला प्रसिद्धी द्यावी आणि पर्यटनासाठी एक पाऊल आपण सर्वांनी मिळून पुढे टाकावं असं मला या निमित्ताने आपल्याला आवाहन करावं असं वाटतं. सामाजिक संघटनेचं काम करत असताना समाजातल्या विविध स्तरावरती आम्ही काम करत होतो. हे करत असताना आम्हाला असं वाटलं कुठेतरी की पर्यटन हा देखील देशाचं उत्पन्न वाढवणारा आणि पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन आजपर्यंत कुणी मोठं काम केलेलं नाही आणि त्यातही हवाई पर्यटन हा विषय देखील आपल्या देशात फारसा अजून अनुकूल नाही. हवाई पर्यटनाच्या माध्यमातून आपल्यालाही कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान देखील वारंवार असं म्हणतात की सामान्य माणसाने देखील हवाई सफर केली पाहिजे आणि सामान्य माणसापर्यंत ही सेवा पुरवता आली पाहिजे, अशा पद्धतीचं पर्यटन व्हावं अशी राज्य आणि केंद्र सरकारची अपेक्षा आहे आणि त्यांच्याकडून तसे प्रोग्रॅम आखले जातात. मात्र त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिलं जावं अशी एक अपेक्षा सर्वांचीच आहे. आणि मग त्यातूनच आम्हाला हवाई दुर्गदर्शन हा प्रकल्प 3 वर्षापूर्वी माझ्या कल्पनेत आला आणि तो राबवावा असा मला वाटलं. आणि त्याची सुरुवात जी आहे ती सिंहगडापासून आपण 29 एप्रिलला ह्या सुरुवात केली आणि त्याच्यामधून आकाशातून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे दिसत असतील, प्रचंड डोंगरदऱ्या आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेले हे किल्ले दाखवताना आम्हाला देखील त्याचा एक पर्यटन म्हणून आम्ही लोकांना काहीतरी सेवा पुरवतो याचा आनंद निश्चित मिळेल. आणि त्याचप्रमाणे इथले शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमी जे काही लोकं आहेत यांच्यासाठी, पर्यटनासाठी हा अतिशय एक मोठा पाईट ठरेल अशा पद्धतीने आम्हाला ते वाटलं आणि खरोखरच तसं झालं. कारण सिंहगडावरती आम्हाला परवानगी मिळाल्यानंतर सिंहगडावरती हा उपक्रम अत्यंत यशस्वी अशा रीतीने राबवला गेला. हे करत असताना सिंधुदुर्गातले आमचे सहकारी आणि अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुलजी पारसेकर यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. त्यांनी देखील असं मला विचारलं की जर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातले शिवरायांचे हे किल्ले पर्यटनासाठी इतके छान आकाशातून दिसू शकतात, त्याच्या बाबतीत लोकांमध्ये इतकी चांगली पब्लिसिटी होऊ शकते, तर आमच्याकडे मालवण किल्ला जो आम्ही सिंधुदुर्ग किल्ला म्हणतो ह्या किल्ल्याचं जर का हवाई दर्शन पर्यटकांसाठी आपण खुलं केलं आणि हेलिकॉप्टर राईड सुरू केल्या तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांचं आकर्षण तिथं वाढेल. आणि म्हणून हा प्रयत्न एरोलिप नावाची जी व्यावसायिक संस्था आहे त्या संस्थेने करावा आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावात अशी त्यांनी मला विनंती केली. आणि त्यानंतर आपल्या या मालवणमधलेच अन्वय प्रभू यांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगला इनिशिएटिव्ह घेतला
आणि येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला हा पहिला इव्हेंट हा इथं सुरू होईल. आणि मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ह्या सामान्य येणाऱ्या पर्यटकांसाठी पहिल्यांदा हवाई राईड आणि ती विशेषतः हेलिकॉप्टर राईड सुरू होती आहे हा निश्चितपणे ऐतिहासिकच असा इव्हेंट असणार आहे. आणि एखादा किल्ला हा आकाशातून बघण्याचं भाग्य मिळणं हा पर्यटकांसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट असणार आहे. आम्ही किल्ल्यावरती आता आमची आज काही मीटिंग्स आहेत, वेगवेगळ्या खात्यांच्या परमिशन्स ज्या आहेत त्या परमिशन्स आम्हाला अगोदर कम्प्लीट कराव्या लागतात आणि त्या झाल्यानंतर आम्हाला ते हवाई राईड मिळते. तर साधारणतः 10 ते 12 मिनिटाची राईड असेल. आम्हाला जो आता जागाचे ठिकाण आम्ही निश्चित करतो आहे त्याचं नाव सर्कस होती ती आईस फॅक्टरीच्या बाजू आईस फॅक्टरी हां तर तिथली जागा पण निश्चित करतोय जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी आणि हेलिकॉप्टरसाठी सुद्धा ती सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित असावी अशी जागा आम्ही निश्चित करतोय. आणि तिथून साधारणतः तो किल्ला जो आहे तो आमच्या अंदाजानुसार 2.5 ते 3 किलोमीटरचा अंतर आहे. पण किल्ल्यावरती गेल्यानंतर मात्र तो 8 च्या आकड्यामध्ये ते हेलिकॉप्टर फिरेल म्हणजे दोन्ही बाजूच्या आणि प्रत्येक पर्यटकाला खिडकी मिळेल कारण तो आग्रह असतो सगळ्यांचा की आम्हाला खालचं बघता यावं. आणि मग तशी व्यवस्था आपण करतोय. आता 5+1 म्हणजे 5 सीटरचं आपलं हेलिकॉप्टर आहे आणि एक पायलट असेल. बरोबर शासनाच्या सगळ्या परवानग्या सगळ्या परवानग्या आपण घेतोय. शासन पाठीशी निश्चितपणे आहे आणि कायदेशीर सर्व पूर्तता करूनच आपण ते सुरुवात करतो. 100% 4-5 दिवसात होऊन जाईल कारण पुण्यामध्ये आम्हाला अतिशय झटपट ह्या सगळ्या परमिशन मिळाल्या आणि आमचा इव्हेंट पण चांगल्या पद्धतीने हे आता तुमचं एकच. आम्ही किल्ल्यावरती आता आमची आज काही मीटिंग्स आहेत, वेगवेगळ्या खात्यांच्या परमिशन्स ज्या आहेत त्या परमिशन्स आम्हाला अगोदर कम्प्लीट कराव्या लागतात आणि त्या झाल्यानंतर आम्हाला ते हवाई राईड मिळते. तर साधारणतः 10 ते 12 मिनिटाची राईड असेल. आम्हाला जो आता जागाचे ठिकाण आम्ही निश्चित करतो आहे त्याचं नाव सर्कस होती ती आईस फॅक्टरीच्या बाजू आईस फॅक्टरी हां तर तिथली जागा पण निश्चित करतोय जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी आणि हेलिकॉप्टरसाठी सुद्धा ती सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित असावी अशी जागा आम्ही निश्चित करतोय. आणि तिथून साधारणतः तो किल्ला जो आहे तो आमच्या अंदाजानुसार 2.5 ते 3 किलोमीटरचा अंतर आहे. पण किल्ल्यावरती गेल्यानंतर मात्र तो 8 च्या आकड्यामध्ये ते हेलिकॉप्टर फिरेल म्हणजे दोन्ही बाजूच्या आणि प्रत्येक पर्यटकाला खिडकी मिळेल कारण तो आग्रह असतो सगळ्यांचा की आम्हाला खालचं बघता यावं. आणि मग तशी व्यवस्था आपण करतोय. आता 5+1 म्हणजे 5 सीटरचं आपलं हेलिकॉप्टर आहे आणि एक पायलट असेल. बरोबर शासनाच्या सगळ्या परवानग्या सगळ्या परवानग्या आपण घेतोय. शासन पाठीशी निश्चितपणे आहे आणि कायदेशीर सर्व पूर्तता करूनच आपण ते सुरुवात करतो. 4-5 दिवसात होऊन जाईल कारण पुण्यामध्ये आम्हाला अतिशय झटपट ह्या सगळ्या परमिशन मिळाल्या आणि आमचा इव्हेंट पण चांगल्या पद्धतीने हे आता तुमचं एकच. तर येत्या 19 आणि 20 तारखेला त्याचं नियोजन आमचे अन्वय प्रभू इथे करतायत, त्यांचे इतर सहकारी देखील करतायत. या 19 तारखेच्या आणि 20 तारखेच्या नियोजनामध्ये साधारणतः 5,500 रुपयाचं आमचं पर हेड तिकीट असणार आहे. त्याचं कारण असं आहे की कितीही म्हटलं तरी हेलिकॉप्टर राईड ही VVIP असते. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की सामान्य माणूस आजकाल विमानामध्ये सहज बसू शकतो. म्हणजे 3-4 महिने अगोदर तिकीट काढलं तर त्याला अगदी 4-5 हजार रुपयामध्ये दिल्ली करून येणं सहज शक्य आहे. परंतु हेलिकॉप्टरमध्ये बसणारा एक वर्ग आहे म्हणजे मोठे व्यावसायिक असतील किंवा मंत्रीगण असतील राजकारणी असतील या मंडळींकडनं हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. सामान्य माणसाला त्याचं कुतूहल असतं पण हेलिकॉप्टरमध्ये बसता येत नाही. पण मालवणसारख्या पर्यटनाच्यासाठी अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या या तालुक्यामध्ये आणि त्यातही हवाई दुर्गदर्शन ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसता आलं आणि आकाशातून हा किल्ला पाहता आला, न्याहता आला, तो डोळ्यात साठवता आला याचा आनंद पर्यटकांसाठी फार मोठा असणार आहे. आणि त्याचा अनुभव आम्ही पुण्यामध्ये घेतलेला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधला किल्ला पाहणं आणि समुद्राच्या उसळत्या लाटांमधला किल्ला पाहणं याच्यामध्ये निश्चित फरक असेल आणि म्हणून महाराष्ट्रातमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं भविष्यात खूप मोठं केंद्र ठरेल असा मला विश्वास वाटतो. आणि त्यासाठी आपल्यासारख्या सर्वच पत्रकारांनी या जिल्ह्यातल्या सर्व माध्यमांनी या विषयाला प्रसिद्धी द्यावी आणि पर्यटनासाठी एक पाऊल आपण सर्वांनी म्हणून पुढं टाकावं असं मला या निमित्ताने आपल्याला आवाहन करावं असं वाटतं. सामाजिक संघटनेचं काम करत असताना समाजातल्या विविध स्तरावरती आम्ही काम करत होतो.
हे करत असताना आम्हाला असं वाटलं कुठेतरी की पर्यटन हा देखील देशाचं उत्पन्न वाढवणारा आणि पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन आजपर्यंत कुणी मोठं काम केलेलं नाही आणि त्यातही हवाई पर्यटन हा विषय देखील आपल्या देशात फारसा अजून अनुकूल नाही. हवाई पर्यटनाच्या माध्यमातून आपल्यालाही कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान देखील वारंवार असं म्हणतात की सामान्य माणसाने देखील हवाई सफर केली पाहिजे आणि सामान्य माणसापर्यंत ही सेवा पुरवता आली पाहिजे, अशा पद्धतीचं पर्यटन व्हावं अशी राज्य आणि केंद्र सरकारची अपेक्षा आहे आणि त्यांच्याकडून तसे प्रोग्रॅम आखले जातात. मात्र त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिलं जावं अशी एक अपेक्षा सर्वांचीच आहे. आणि मग त्यातूनच आम्हाला हवाई दुर्गदर्शन हा प्रकल्प 3 वर्षापूर्वी माझ्या कल्पनेत आला आणि तो राबवावा असा मला वाटलं. आणि त्याची सुरुवात जी आहे ती सिंहगडापासून आपण 29 एप्रिलला ह्या सुरुवात केली आणि त्याच्यामधून आकाशातून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे दिसत असतील, प्रचंड डोंगर दऱ्या आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेले हे किल्ले दाखवताना आम्हाला देखील त्याचा एक पर्यटन म्हणून आम्ही लोकांना काहीतरी सेवा पुरवतो याचा आनंद निश्चित मिळेल. आणि त्याचप्रमाणे इथले शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमी जे काही लोकं आहेत यांच्यासाठी पर्यटनासाठी हा अतिशय एक मोठा पाईट ठरेल अशा पद्धतीने आम्हाला ते वाटलं. आणि खरोखरच तसं झालं, कारण सिंहगडावरती आम्हाला परवानगी मिळाल्यानंतर सिंहगडावरती हा उपक्रम अत्यंत यशस्वी अशा रीतीने राबवला गेला. हे करत असताना सिंधुदुर्गातले आमचे सहकारी आणि अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुलजी पारसेकर यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. त्यांनी देखील असं मला विचारलं की जर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातले शिवरायांचे हे किल्ले पर्यटनासाठी इतके छान आकाशातून दिसू शकतात, त्याच्या बाबतीत लोकांमध्ये इतकी चांगली पब्लिसिटी होऊ शकते, तर आमच्याकडे मालवण किल्ला जो आम्ही सिंधुदुर्ग किल्ला म्हणतो ह्या किल्ल्याचं जर का हवाई दर्शन पर्यटकांसाठी आपण खुलं केलं आणि हेलिकॉप्टर राईड सुरू केल्या तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांचं आकर्षण तिथं वाढेल. आणि म्हणून हा प्रयत्न एरोलिप नावाची जी व्यावसायिक संस्था आहे त्या संस्थेने करावा आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांनी मला विनंती केली. आणि त्यानंतर आपल्या या मालवणमधलेच अन्वय प्रभू यांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला हा पहिला इव्हेंट हा इथं सुरू होईल. आणि मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ह्या सामान्य येणाऱ्या पर्यटकांसाठी पहिल्यांदा हवाई राईड आणि ती विशेषतः हेलिकॉप्टर राईड सुरू होती आहे हा निश्चितपणे ऐतिहासिकच असा इव्हेंट असणार आहे. आणि एखादा किल्ला हा आकाशातून बघण्याचं भाग्य मिळणं हा पर्यटकांसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट असणार आहे. दारवटकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे हवाई दर्शन करता यावे यासाठी आपण राष्ट्रशक्ती या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आणि काही कंपन्यांच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उपलब्ध करून 29 एप्रिल रोजी सिंहगडाचे हवाई दर्शन पर्यटकांना घडविले. या पहिल्या उपक्रमास पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुर्गदर्शनाचा हा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याने सह्याद्रीच्या पट्ट्यातील गडकिल्ले व समुद्र असणारे दुर्ग किल्ले यांचाही विलोभनीय दृश्य पर्यटकांना पाहता यावा यासाठी हेलिकॉप्टर राईड सुरू करण्याचा विचार आपण सिंधुदुर्गातील नकुल पारसेकर यांच्याकडे मांडला. या विचाराला मालवणचे जलपर्यटन उद्योजक अन्वय प्रभू व त्यांच्या सहकार्यांनीही पाठिंबा देत पुढाकार घेतला. 19 व 20 मे रोजी हेलिकॉप्टरद्वारे पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन घडवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व विभागांच्या परवानग्या मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एरोलिप या कंपनीच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. मालवण शहरातील देऊळवाडा येथे पेट्रोल पंपासमोर मोकळ्या जागेतून हेलिकॉप्टर उड्डाण करणार आहे. तेथून 2.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिंधुदुर्गातील किल्ले सिंधुदुर्गावर हे हेलिकॉप्टर 8 या अंकाच्या 11 फेऱ्या मारणार असून त्यातून समुद्रात उसळणाऱ्या लाटांमध्ये असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गाचे विलोभनीय दृश्य पाहण्याचे भाग्य पर्यटकांना लाभणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी अन्वय प्रभू यांच्याकडे सोपवण्यात आली असून यासाठीचे सर्व नियोजन करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टर राईडसाठी प्रत्येक पर्यटकामागे 5,500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या राईडसाठी सर्व नियम व अटींचे पालन करण्यात येणार असून पर्यटकांचे वजन, संपूर्ण माहिती व ओळखपत्र या आधारावर बुकिंग करण्यात येणार आहे. पर्यटकांचा प्रतिसाद आणि येथील व्यवस्थापन पाहून दर शनिवार रविवार हा उपक्रम राबवण्यात येईल. तसेच भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास हेलिकॉप्टरचीही संख्या वाढवण्यात येईल असे यावेळी दारवटकर यांनी स्पष्ट केले.
कोकणात हवाई पर्यटन अजून अनुकूल झालेले नाही. सिंधुदुर्ग किल्ला हवाई दर्शनाद्वारे कोकणात प्रथमच हवाई पर्यटनाचा शुभारंभ होणार असून मालवणसह कोकणच्या पर्यटनात हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. पर्यटकांना देखील हेलिकॉप्टर राईडच्या रूपाने पर्यटनाचा नवीन पर्याय उपलब्ध होऊन पर्यटकांसाठी हे वेगळे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळून हा उपक्रम यशस्वी होईल अशी आशा यावेळी श्री दारवटकर यांनी व्यक्त केली. पुरातत्व खाते व वायरी भूतनाथ ग्रामपंचायत यांच्या परवानगीने हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. हेलिकॉप्टर राईडच्या शुभारंभालाही पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे नकुल पारसेकर यांनी सांगितले. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.